नमस्कार, नमस्कार। अॅग्रोवन डिजिटल मध्ये आपलं स्वागत। मी सूर्यकांत नेटके। आज आपण एक शेतीतील चिकित्सक वृत्तीचे संशोधक कृषीभूषण डॉक्टर दत्तात्रय वने यांच्याशी चर्चा करणार आहोत। त्यांनी सूक्ष्म सिंचन पद्धतीतून शाश्वत शेती अशा पद्धतीचं एक संशोधन केलेलं आहे। गेले 20-25-30 वर्ष त्यांनी त्यावर काम केलेलं आहे आणि यावर्षी अॅग्रोवनच्या दिवाळी अंकातील जे काही प्रमुख संशोधक आहेत त्यामधील ते दीपस्तंभ आहेत। आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। डॉक्टर साहेब नमस्कार। डॉक्टर साहेब, तुम्ही जे सूक्ष्म सिंचनातून शाश्वत शेती अशा पद्धतीचं एक संशोधन केलेलं आहे आणि ते पूर्ण राज्यभर प्रसिद्ध आहे, त्याचं खूप अनेक शेतकरी अनुकरण करतात, तर हे संशोधन आपण कधीपासून सुरू केलं आणि त्याला ते पूर्ण कधी झालं? आपणा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा सर्वप्रथम। आणि 1988 साली मी ह्या प्रयोगांना सुरुवात केली। मी मुळा धरणाच्या डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातला शेतकरी। 1984 ला गावामध्ये दवाखाना चालू केला होता आणि 84 ते 88 या 4 वर्षामध्ये एकंदरीत या डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातलं पाणी पद्धतीने व्यवस्थापन होतो, सिंचन पद्धतीकडे वळालो तर आपले शेतीतले बरेचसे प्रश्न सुटू शकतात। आणि म्हणून मी 1988 साली तुषार सिंचनाचे 2 संच घेतले आणि माझ्या प्रयोगांना सुरुवात केली। त्यानंतरच आपलं जे संशोधन आहे तर ते पूर्ण कधी झालं आणि ते कसं आहे, म्हणजे ते शेतकऱ्यांनी त्याचं कसं अनुकरण करावं, कसं कशा पद्धतीने त्याचा वापर करावा? 88 साली मी माझ्या प्रयोगांना सुरुवात केली, त्यावेळेला 3 वर्ष माझे शिकण्यामध्ये गेले। म्हणजे काय शिकण्यामध्ये गेले तर सूक्ष्म सिंचनापैकी मी तुषार सिंचनाची निवड केली आणि तुषार सिंचन पद्धती ही प्रेशराइज पद्धती आहे, दाब नियंत्रित पद्धती आहे। त्यामुळे इथं पंपाच्या निवडीपासून तर तुम्हाला लेआउट म्हणजे तुमच्या शेताची लांबी रुंदी कशी आहे, ह्या लांबी रुंदीप्रमाणे तुम्हाला कशी रचना तुमच्या शेतावर असायला पाहिजे, पीव्हीसी पाईपलाईन कशी असायला पाहिजे, आउटलेट कशी असायला पाहिजे, त्यावर तुम्ही तुषार सिंचन संच कसे जोडणार आहात, ह्या सर्व गोष्टी शिकण्यामध्ये माझे 3 वर्ष गेले। आणि 1991 पासून माझ्या उन्हाळी भुईमुगापासून माझ्या ह्या प्रयोगांना सुरुवात झाली। 2007 सालापर्यंत मी सारखे हे प्रयोग करत होतो, म्हणजे 1991 ते 2007 अशा जवळजवळ 15-16 वर्ष मी माझ्या शेतावर वेगवेगळ्या पिकांवर या प्रयोगांची सुरुवात केली। त्याच्यामध्ये सुरुवातीला उन्हाळी भुईमुग होता, त्याच्यानंतर त्याच्यासोबत मी हरभऱ्याला सुरुवात केली, हरभऱ्यानंतर गव्हाला सुरु केली, 1998 साली कांद्याला सुरुवात केली। आणि मग माझ्या असं ध्यानात आलं या 16 वर्षाच्या संशोधनात असं ध्यानात आलं की उपलब्ध पाण्याचा वापर जर आपल्याला काटेकोरपणे करायचा असेल तर आपल्याला याच्यावर एखाद्या शेतकऱ्याला 4 तास वीज आणि 4 तास पाणी म्हणजे 1 मिनिटाला 300 लिटर किंवा 400 लिटर मिनिटाला पाणी उपलब्ध जर त्या शेतकऱ्याला असेल तर तो शेतकरी 6 एकरावर शाश्वत पद्धतीनं रब्बी हंगामातली पिकं घेऊ शकतो। फक्त या पिकांची निवड करताना मी 3 पिकांची निवड केली, याच्यापैकी हरभऱ्याची पाण्याची गरज कमी आहे म्हणून त्याला 3 एकरावर ठेवलं, गव्हाची पाण्याची गरज त्याच्यापेक्षा जास्त आहे ते 1.5 एकर निवडलं आणि कांद्याची पाण्याची गरज ही सर्वाधिक आहे त्याला 1.5 एकर निवडलं। असं 3 एकर हरभरा, 1.5 एकर गहू, 1.5 एकर कांदा अशा 6 एकरावर 4 तासाच्या उपलब्ध पाण्यावर तो शेतकरी रब्बी हंगामामध्ये हरभऱ्यापासून 3 एकरापासून 30 क्विंटल, गव्हाच्या 1.5 एकरापासून तो 30 क्विंटल आणि कांद्याच्या 1.5 एकरापासून 30 टन कांदा तो शाश्वतपणे उत्पादन करू शकतो, हे या मॉडेलमधलं सिद्ध झालं। आणि 2007 सालापासून म्हणजे 2007 सालापासून ह्या मॉडेलचा प्रसार राज्यभर सुरू झाला। त्याच्यामध्ये अॅग्रोनचा वाटा फार मोलाचा आहे। माझ्या माहितीप्रमाणे अॅग्रोनची सुरुवात झाली त्याच वेळेला माझा पहिला लेख प्रकाशित झाला, तुषार सिंचनाची साथ हरभरा कांदा उत्पादन येते खास, आणि माझ्या या प्रयोगांना पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली। डॉक्टर साहेब, साधारण या मॉडेलचं म्हणजे त्याला किती पाईप वगैरे असं सारं मिळून साधारण खर्च किती येतो, तो कोरडवाहू कमी पाण्यातील उत्पादन घेण्यासाठी कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना ते परवडणार आहे का, आणि असेल तर ते कसं परवडणार आहे? होय, एकदम महत्वाचा मुद्दा हा आहे। माझं जे 6 एकराचं मॉडेल आहे याच्यामध्ये शेताच्या कडे याचा आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये डिझाईन असं तयार केलेलं आहे, 200 म्हणजे 6 एकर म्हणजे 24,000 स्क्वेअर मीटर म्हणजे 2.40 हेक्टर,
तर 2.40 हेक्टरसाठी आपण काय केलंय की याला 240 मीटर लांबी आणि 100 मीटर रुंदी अशा पद्धतीचा आपण हे मॉडेलसाठी प्लॉट निवडलेला आहे. तर 240 मीटरची पीव्हीसी पाईपलाईन त्या शेतकऱ्याला करावी लागते आणि 100 मीटर रुंदीमध्ये त्याला तुषार सिंचनाचा संच जोडून ठेवावा लागतो. अशा रीतीनं हा हेडचा पंप, जो पंप 2 kg दाब तयार करेल, पंप आपण ज्या ठिकाणी पाईपलाईनला जोडणार आहोत विहिरीजवळ, तिथे बायपास वॉल प्रेशर मीटरची रचना, पीव्हीसी पाईपलाईन, त्याच्यावर एक 4 आउटलेट आणि तुषार सिंचनाचा एक संच, त्याच्यामध्ये 19 पाईप, 7 पूर्ण फिरणारे नोझल आणि 7 अर्धे फिरणारे नोझल, या सगळ्या यंत्रणेसाठी आजच्या बाजारभावाप्रमाणे 80,000 रुपये खर्च येतो. 80,000 रुपये खर्च येतो, परंतु हा तुम्हाला 10 वर्षासाठी हे युनिट तुम्हाला काम पडणार आहे. म्हणजे 10 वर्षाचा जर घसारा आपण काढला तर फक्त 8,000 रुपये एका वर्ष शेतकऱ्याला. अशी माझी विनंती करणार आहे की ज्या शेतकऱ्याला 4 तास पाणी आणि 4 तास वीज आहे कोरडवाहू शेतीमध्ये, अशा शेतकऱ्यांनी ही 80,000 गुंतवणूक जर कर्ज रूपाने जर केली तर त्याला 5 वर्षामध्ये 16,000 रुपये मुद्दल अधिक त्याच्यावरचं व्याज या पद्धतीने त्याला गुंतवणूक करावी लागेल. आता मी याचा अर्थशास्त्र तुम्हाला सांगणार आहे. या पाण्याचा वापर जर आपण भुईदंडाने केला, जर 400 लिटर पाणी दिवसाला रोज असेल आणि हे फक्त 4 ते 8 तास असेल, हे पाणी सध्याचा कोरडवाहू शेतकरी हा भुईदंडाने वापरतोय. हा भुईदंडाने वापरत असल्यामुळे काय होतंय, याच्यामध्ये त्याचा उत्पादन खर्च वाढतोय, त्याला रानबांधणी करावी लागते, पाणी धरण्यासाठी माणूस लागतोय, रात्रीची वीज असेल तर पाणी धरण्यासाठी अडचणी येतात आणि मग त्याला 1.5 एकरावर हे फक्त पीक घेता येतं. आता मी जे तुम्हाला 6 एकरावर पीक सुचवलं, तर भुईदंडाच्या शेतीमध्ये तो फक्त 1.5 एकर हरभरा, 1.25 एकर गहू आणि 1.25 एकर कांदा करू शकेल. म्हणजे 3 एकरावर तो पीक पद्धती करू शकेल आणि या 3 एकरापासून त्याला उत्पादन किती मिळेल, तर पारंपरिक पद्धतीनं 1.5 एकरापासून हरभऱ्यापासून 6 क्विंटल प्रमाणे 9 क्विंटल, गव्हापासून 12 क्विंटल प्रमाणे 18 क्विंटल आणि कांद्यापासून 12 टनाप्रमाणे फक्त 18 टन इतकंच उत्पादन त्याला मिळणार आहे. परंतु माझं मॉडेल जर त्यांनी त्याच्या शेतावर बसवलं तर काय चित्र तयार होईल, या उपलब्ध पाण्यावर तो 6 एकर शेती उलीताखाली आणू शकेल. मग आम्ही सांगितल्याप्रमाणे 30 क्विंटल हरभरा, 30 क्विंटल गहू आणि 30 टन कांदा तो उत्पादित करेल. याच्यातनं तो त्याला जो नफा मिळणार आहे, नफ्यातनं या प्रोजेक्टसाठी त्यांनी गुंतवलेली 80,000 दरवर्षाची 16,000 मुद्दल अधिक व्याज तो भरू शकेल, अधिक त्याला निव्वळ नफा शिल्लक राहील. अशा दृष्टीनं ही 80,000 रुपयाची गुंतवणूक शेतकऱ्यांनी या मॉडेलसाठी करावी असं मी आवाहन या निमित्ताने करतो आणि हे निश्चित फायदेशीर आहे. काय वेळेला उन्हाळ्यामध्ये तुमचं पाणी संपेल त्यावेळेला तो शेतकरी हे सर्व संच घरी घेऊन येईल, परंतु पावसाळ्यामध्ये पुन्हा पाऊस ज्यावेळेला पडेल त्यावेळेला हाच संच तो सोयाबीनसाठी वापरू शकतो, खरी भुईमुगासाठी वापरू शकतो, बारमाही पाणी जर त्याचू शकतो, उन्हाळी भुईमुगासाठी वापरू शकतो. असा की जिथं जास्ती पाऊस पडतो अशा कोकण किंवा इकडं आपल्या नगर जिल्ह्यातल्या अकोला भागामध्ये भाताच्या नंतर उन्हाळ्यामध्ये बाकीचे इतर पीक घेण्यासाठी या मॉडेलचा फायदा होऊ शकतो का? हा निश्चित. मी मागे सांगितल्याप्रमाणे हरभरा गहू कांद्याच्या सोबत रब्बी हंगाम असेल, दुसरी मात्र खरीप हंगामातले मूग, उडीद, चवळी, मटकी, सोयाबीन हे पिकं अतिशय कोरडवाहू शेतकऱ्याला खूप चांगल्यापैकी उत्पादन देतात. मी एक अनुभव तुम्हाला सांगेल. नगर तालुक्यातले तासचे एक शेतकरी आहेत, त्यांनी मुगासाठी तुषार सिंचनाचा वापर केला. पारंपरिक पद्धतीनं भुईदंडाने शेती करणाऱ्या त्या शेतकऱ्याचं उत्पादन 2 क्विंटल आलं, परंतु तुषार सिंचनावर ज्यांनी मूग केला त्यांचं उत्पादन मात्र 4 क्विंटल आलं. म्हणजे उत्पादनामध्ये 2 क्विंटलची वाढ झाली, दुप्पट वाढ झाली. खरीपामध्ये कोकणामध्ये भात निघाल्यानंतर पावसाळी हंगामामध्ये ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो तिथं रब्बीमध्ये आपण वाल, मटकी, उडीद आणि हरभरा या 4 पिकांची लागवड आपण या तुषार सिंचनाखाली या पद्धतीने आपण करू शकतो. पावसाळ्यामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये जास्त पाऊस पडतो अशा क्षेत्रामध्ये रुंद गादी वरंब्यावर जर आपण पिकांची लागवड केली आणि कदाचित पावसाचा खंड जर मधी पडला, मोठा पावसाचा ज्याला आपण ड्राय स्पेल म्हणतो, असा पावसाचा खंड जर पडला तर अशा खंडित पडलेल्या पावसाच्या काळामध्ये तुषार सिंचनाच्या माध्यमातून आपण उपलब्ध विहिरीमध्ये जे पाणी आहे त्या पाण्याचा वापर आपण खरीप हंगामातल्या पिकांसाठी जर केला तर त्या पिकांना संरक्षित सिंचन त्याच्या संवेदनशील अवस्थेत मिळाल्यामुळे त्याच्या उत्पादनामध्ये खूप चांगली वाढ होते असा माझा अनुभव आहे.
डॉक्टर साहेब माझा शेवटचा प्रश्न असा आहे की आज मी तिला राज्यभरामध्ये किती शेतकरी या मॉडेलचा अवलंब करतात आणि त्यांना साधारण दर वर्षाला किती फायदा होतो? आता खरं तर काय झालंय, आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप शेतकरी जे माझ्या संपर्कात आहेत, जे फीडबॅक देतात, त्याच्यावर मी माझा डॉक्युमेंटेशन किंवा डाटाबेस तयार करू शकतो. असे शेतकरी शेकडो आहेत महाराष्ट्रामध्ये, परंतु कदाचित काही शेतकरी असे आहेत की ज्यांनी माझ्या मॉडेलचा अवलंब केला आहे, त्यांना उत्पादनात वाढ पण झाली, परंतु त्यांनी माझ्यापर्यंत फीडबॅक दिलेला नाही. असे हजारो शेतकरी असतील. माझ्या माहितीप्रमाणे 2007 पासून या मॉडेलचा अवलंब सुरू केल्यापासून काही प्रातिनिधिक उदाहरणं मी तुम्हाला असे सांगेल की काही नगर जिल्ह्यातले आहे, काही जळगाव जिल्ह्यातले आहे, काही परभणी जिल्ह्यातले आहे, की जे माझ्या सतत संपर्कामध्ये आहे. सातचे संदीप घोले आहेत, परभणीचे चंद्रकांत देशमुख आहेत, नगरचे आमचे विनायक रक्ताते आहेत, आश्वीचे विक्रम गायकवाड आहेत, विजय देशमुख आहेत, नितीन धूस आहेत, आणि कितीतरी जण आता मास्टर ट्रेनर झालेत. म्हणजे त्यांनी माझ्याकडनं ज्ञान घेतलं माझ्या मॉडेलचं आणि ते स्वतः आता त्याचा प्रसार करत आहेत. अशा खूप काही मान्यवरांनी, खूप काही शेतकऱ्यांनी, प्रयोगशील शेतकऱ्यांनी या मॉडेलचा अवलंब केला आणि काही शेतकरी तर माझ्यापेक्षाही पुढे निघून गेले. का? तर त्यांच्याकडे जोखीम घेण्याची क्षमता अधिक जास्त होती, ते तरुण होते. अशा खूप शेतकऱ्यांनी खूप चांगली मजल गाठली, याच्यामध्ये मला फार मोठा आनंद आहे. की रब्बी हंगामातलं ऊस नगर जिल्ह्यातलं प्रमुख पीक आहे. ह्या प्रमुख पिकामध्ये नेमकं त्याची पूर्व हंगामी ऊसाची लागवड ही ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान असते. गेल्या 4 वर्षापासून आम्ही दीपस्तंभ ऍग्रो फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून ऊसामध्ये हरभरा हे आंतरपीक ठिबकवर अतिशय चांगल्या पद्धतीने येऊ शकते हे सिद्ध केलंय. ठिबकमुळं अतिशय चांगला फायदा असा होतो की आम्ही काय करतो, 5 फुटावर 1.5 फुटी दंड पाडतो आणि या दंडामध्ये ऊसाची लागवड होते. वर बेडवर 2 उळ्या आम्ही हरभऱ्याच्या पेरलेल्या असतात. जोपर्यंत हरभऱ्याची उगवण घ्यायची तोपर्यंत लॅटरला आम्ही वर ठेवतो आणि हरभऱ्याची उगवण एकदा झाली की मग मात्र लॅटरला आम्ही खाली ऊसामध्ये टाकतो. अशा रीतीनं हरभऱ्याच्या वाढीच्या काळामध्ये त्याला जितकं पाणी लागतं तेवढं त्या लॅटरमध्ये मिळतं आणि हरभऱ्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. 9.5 ते 10 क्विंटल उत्पादन ऊसामध्ये आंतरपीक म्हणून आम्ही हरभऱ्याचं घेतो. ऊसावर कोणताही परिणाम होत नाही आणि फक्त हरभरा ऊसातनं बाहेर काढणं एवढंच एक काम कष्टाचं पडतं, परंतु 9.5-10 क्विंटलचं उत्पादन जर मिळालं 2018 हंगामामध्ये आम्हाला, तर त्या आंतरपिकातनंच ज्यावेळेला हरभऱ्याची उच्चांकी भाव झाले होते 8,000-9,000 रुपये क्विंटल पर्यंत, तर जवळजवळ 90,000 नुसतं उत्पादन आम्हाला हरभऱ्यातनं आंतरपिकातनं मिळालं. अशा पद्धतीची अशी आंतरपीक पद्धती आम्ही त्याच्यामध्ये विकसित केली. गेल्या 2 वर्षापासून आम्ही आता ऊसामध्ये आंतरपीक कांदा घेतो आहे. म्हणजे कांदा आणि हरभरा अशा दोन पिकांची यशस्वी लागवड आमच्या दीपस्तंभ ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही ही करतो आहोत. तर हे होते डॉक्टर पद्म कृषी भूषण डॉक्टर वने यांच्या सूक्ष्म सिंचनातून शाश्वत शेती या मॉडेलच्या संदर्भामध्ये ऍग्रोवनच्या या वर्षीच्या म्हणजे 2020 दिवाळी अंकात यशकथा प्रकाशित झालेली आहे. अत्यंत ग्रामीण भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असणारे हे मॉडेल, याच्याविषयी संशोधन आपण दिवाळी अंकात वाचावं.